है? नाम क्या है आपका? भीमराज। ओ, कभी से कट किया रोड को कट करने का? कितना दिन तक परमिशन था आपके लिए? मालूम नहीं परमिशन वैसा निगम मालूम है। फिर अरे वो टाइम में बोला था ना वो 100 मीटर कट करेंगे उसके बाद वो हमको मालूम नहीं था वो हम नहीं ना फिर ऐसा काम करता है। कौन है कॉन्ट्रैक्टर? कौन है तुम्हारा? कौन है इंचार्ज? कौन है कॉन्ट्रैक्टर? कौन है तुम्हारा? हाँ ज्वेलर कंपनी। वो कहाँ की कंपनी है? दिल्ली के। दिल्ली की? दिल्ली की यहाँ काम कर रहे हैं? गोवा में ऐसा कोई नहीं काम कॉन्ट्रैक्टर कोई नहीं गोवा का? आम्ही तुए या मुख्य रस्त्याच्या बाजूला आहोत आणि या ठिकाणी ज्यावेळी आपले तुए ITI परिसरात जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ झाला होता त्यावेळी ठरलं होतं की 100 मीटर रस्ता कट केल्यानंतर त्याला व्यवस्थित सोलिंग करणे डांबर घालणे आणि त्यानंतर पुढील 100 मीटर रस्ता खणणे असा अलिखित करार ज्यावेळी जे अधिकारी होते आमदार स्थानिक आमदार जीत आरुलकर स्थानिक पंचायतीचे सरपंचही होते आणि त्यावेळी असा करार झाला होता परंतु आज महिना उलटून गेला तुये ITI ते तुये हॉस्पिटलपर्यंतचा 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंतचा रस्ता कटिंग झालाय व्यवस्थित बुजवला गेला नाही किंवा डांबरीकरणही झालं नाही अशा स्थितीत कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याचं चित्र दिसून येतं। मागच्या 15 दिवसापूर्वी स्थानिक सरपंच सुलक्षा नाईक यांनी नागरिकासहित या रस्त्याचं काम रोखून धरलं होतं त्यानंतर आपले गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कलंगुटकर पारसे पंचायतचे सरपंच अजय कलंगुटकर आदींनी जर पारसे भागात अशाच पद्धतीचा रस्ता जर कट केला आणि हा रस्ता जो व्यवस्थित बुजवला गेला नाही तर पुढील काम करू देणार नाही असा इशारा दिलेला आहे परंतु सध्या जे काम सुरू आहे ते आता हळूहळू पारसे पंचायतपर्यंत हे कटिंगचं काम पोहोचणार आहे। या कंत्राटदाराला सरकारने आणि जे स्थानिक आमदार जीत आरोलकर आहेत त्यांनी लक्ष देऊन जोपर्यंत जशा पद्धतीचा करार झाला होता त्या कराराची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत या रस्त्याचं काम रोखून नागरिक धरतील असाही इशारा नागरिकांनी दिलेला आहे। त्यामुळे या कंत्राटदाराची मनमानी कुणीतरी रोखण्याची गरज आहे अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 तास साठी।